नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. ट्रकची ऑटोला जबर धडक, धडकेत ऑटो चालक गंभीर जखमी. सावनेर मध्ये 5 दिवसीय आध्यात्मिक प्रवचन. धानोरा गुरव परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत. धानोरा गुरव येथे घडला एक आदर्श विवाह. नागपुरात दुधाचे आंदोलन पेटले. पहाटेच्या दमदार पावसाने नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. आता बातम्या सविस्तररित्या. नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गोंडखैरी 14 मैल ते कडमेश्वर वळण रस्त्यावर टिपून लॉजिस्टिक पार्क जवळ रविवारी 15 जुलै दुपारी 2 वाजताच्या दरम्यान ट्रकची ऑटोला जबर धडक, धडकेत ऑटो चालक रक्षक गंभीर जखमी झाला तर ऑटो रस्त्यावरच पूर्णपणे ऑटोचे चाक तुटले असून ऑटोचे पार्ट अस्तव्यस्त झाले. बालाजी सेलिब्रेशन हॉल मध्ये आज पतंजली समिती जिल्हा नागपूर यांची मासिक बैठक संपन्न झाली. यामध्ये 5 ऑगस्ट मध्ये सावनेरला होणाऱ्या आयोजित स्वामी आनंददेवजी महाराज यांचे 5 दिवसीय आध्यात्मिक प्रवचन सत्संग याबद्दल विस्तृत चर्चा करण्यात आली. नांदगाव खंडेश्वर येथे धानोरा गुरव परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. गेल्या 10 वर्षानंतर येथील बेंबडा नदीला महापूर आल्याने सर्व ठिकाणी व गावातील मुख्य रस्त्यावर सर्व पाणीच पाणी होते. या महापुरामुळे धानोरा ते पापड वाढोणा वाहतूक सेवा पूर्ण दिवसभर ठप्प होती. सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी तथा शिक्षक यांना वेळेत कार्यालयात पोहोचता आले नाही. तसेच धानोरा गुरव गावाला लागून असलेला कोदोरी मारुफ या गावातील नाल्यांचे पाणी गावात शिरल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. 14 जुलै 2018 रोजी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा येथील हा दिवस खरंच अविस्मरणीय ठरला. औचित्य होते ते साक्षगंधाचे. चिरंजीव प्रतीक गोविंदराव रोहनकर व कुमारी कविता सुधाकरराव अंबुलकर धानोरा गुरव येथे ठरल्याप्रमाणे चालू होते. कार्यक्रम स्थळी काही समाज बांधव यांनी आदर्श विवाहाची संकल्पना व्यक्त केली आणि ती लगेच तिथे वर व वधू पक्ष यांनी स्वीकार करून एक आदर्श विवाह सोहळा संपन्न केला. नागपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि खासदार राजू शेट्टी यांच्या दूध बंद आंदोलनाच्या समर्थनात आज मौदाच्या तारसा येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाला 27 रुपये भाव मिळावा किंवा प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी रस्त्यावर उतरत स्वतःची प्रेत यात्रा काढून मुंडन करून रस्त्यावर दूध फेकून सरकार धोरणाचा निषेध केला आहे. सरकार ज्याप्रमाणे दूध उत्पादकाच्या जीवावर उठली आहे, त्यांचा खर्चही निघणं अशक्य झालं आहे. त्यांचे मुलं बाळं शिकून नाही राहिले. आम्ही दूध उत्पादकच्या जो खर्च लागते त्याच्यासाठी आज 16 जुलै 2018 तारसा तालुका मौदा जिल्हा नागपूर इथं आमची स्वतःची प्रेत काढली आहे आणि त्या प्रेतसमोर आम्ही स्वतः आमचे केस देऊन राहिलो आणि सरकारचा निषेध करून राहिलो. ताकी सरकारला आता तरी कळू दे की आम्ही आता मसान घाटावर आलो तरी सरकार जर आमचा विचार करत नसत तर मग आता सरकारला मशान घाटात पोहोचवायचा का हा विचार आहे. आम्ही आज राजू शेट्टीने जे आंदोलन पुकारलं आहे त्या आंदोलनाला या नागपूर आणि विदर्भातून समर्थनासाठी आज आमचा हा आंदोलन आहे. सरकारने आता तरी जागा व्हावं की सरकार जर याप्रमाणे जागली नाही तर येणाऱ्या दिवसात त्यांना आम्ही जागवून त्यांच्या जागा दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहील हे तुमच्या माध्यमात सांगू इच्छितो. आज पहाटे झालेल्या दमदार पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील मौदा आणि रामटेक तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून या दोन्ही तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहे तर अनेक शेतातील माती पावसाच्या प्रवाहाने खरडून निघाली आहे. तर अनेक ठिकाणांची अरुंद पुलावरून पाणी 4 फुटावरून वाहत असल्याने रामटेक तालुक्यातील नगरधन काचुरवाही चिचाडा हमलापुरी लोहडोंगरी येथील सांड नदी आणि नाल्यावरील पुलावर तर मौदा तालुक्यातील तारसा अरोली मुख्य रस्त्यावरील तरोडी आणि खापरखेडा येथील नदीवरील पुलावरून 4 फुटापर्यंत पाणी ओसंडून वाहत असल्याने 10 वर गावांचा संपर्क तुटला आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.